मुंबई दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच ATS आणखी एकाला अटक केलेली आहे. रिजवान मोमीन असं त्याचं नाव आहे. त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. याआधी जान मोहम्मद शेख आणि झाकीर हुसेन शेख यांना अटक करण्यात आली होती. यामुळे दिल्लीतील 6 दहशतवादी अटक प्रकरणातलं मुंबई कनेक्शन उघड झालंय. रिजवान आणि झाकीर यांचे परदेशी दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. तर जान शेख मार्फत ते काम करत असल्याचा आरोपही आहे. गडचिरोलीच्या भामरागडमध्ये पोलिसांनी नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळून लावलाय. ताडगावच्या मडवेली जंगलात पोलिसांची नक्षलवाद्यांशी चकमक उडाली. पेरमिली दलाच्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवरती अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्यानं 40 नक्षलवाद्यांनी पळ काढला. घटनास्थळी IED सोबतच कुकर बॉम्ब आणि नक्षली साहित्य सापडले. ठाणे भिवंडी रस्त्यावरील कशेळी टोलनाका मनसे कार्यकर्त्यांनी फोडला. कशेळी ते अंजूर फाटा रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. खड्ड्यांची दुरुस्ती केली जात नाही आणि टोल मात्र वसूल केला जातोय. या कारणावरूनच मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. उल्हासनगर शहरात कॅम्प नंबर 1 खेमानी भागात विकी वाईन्स या दारूच्या दुकानात चोरी झाली. रात्री दुकान बंद झाल्यानंतर चोरांनी ही चोरी केली. रिक्षातून आलेल्या चोरांनी आधी दुकानाचं शटर उघडून आत प्रवेश केला. दुकानातील पैसे आणि महागड्या दारूच्या बाटल्या चोरून त्यांनी पोबारा केला. CCTV आधारे पोलीस आता चोरट्यांचा शोध घेत आहेत. उल्हासनगरमध्ये सकाळी सोनसाखळी चोरीची घटना घडली. धोबीघाट परिसरातल्या जोधपूर मिठाईवाला इथली ही घटना आहे. ही महिला दुकानातून सामान घेऊन बाहेर पडली. तिथं दुचाकीवरून आलेल्या एकानं पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून पळ काढला. तिनं त्याला पकडलंही. इतक्यात दुचाकी सुरू करून चोर पळू लागला. महिलेला देखील त्यानं काही अंतरापर्यंत फरफटत नेलं. पुण्यातल्या रविवार पेठेत एका दागिन्यांच्या दुकानामध्ये 2 महिलांनी तब्बल 3 किलो सोनं लंपास केलंय, चोरी केलंय. शनिवारी दुपारी झालेली ही घटना, संपूर्ण घटना CCTV कैद झालेली आहे. सराफा व्यावसायिक जिनेश बोराणा यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 2 महिला आणि लहान मुलानं मिळून ही चोरी केलेली आहे. मुंबईतून आलेल्या सराफा व्यावसायिकाचं हे 3 किलो सोनं होतं. अमरावती शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध प्रमाणात गुटख्याची विक्री होती आहे. याविरोधात स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रमक झाले. गुटखा बंदी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल 1 तास अर्धनग्न अवस्थेत त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. भाजप नेते देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत. ते 100 अजित पवारांना खिशात घालून फिरतात, त्यामुळे त्यांच्या वयावर जाऊ नका असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी देखील पाटलांना प्रत्युत्तर दिलंय. चंद्रकांत पाटील यांच्यावरती करमणूक कर लावावा असा टोला त्यांनी लगावलाय. छत्रपतींचा विचार म्हणजे